नमस्कार सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज एकोणतीस डिसेंबर सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या ठळ घडामोडी केंद्र सरकारने सर्व प्रकारच्या कांद्यावरील निर्यात बंदी हटवली आहे करोनामुळे केंद्र सरकारने सर्व प्रकारच्या कांद्यावर निर्यात बंदीचा निर्णय घेतला होता आता एक जानेवारी दोन हजार एकवीस नंतर कांद्यावर कोणतीही बंदी असणार नाही या निर्णयामुळे नगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर दिल्लीत आंदोलन करण्यावर ठाम असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारला पत्राद्वारे कळविले आहे राज्यातील कृषी विद्यापीठे आणि राज्य कृषी मूल्य आयोग कृषी उत्पन्नाच्या खर्चावर आधारित भाव ठरवून केंद्रीय कृषी मूल्य आयोगाकडे पाठवितात मात्र केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या केंद्रीय आयोग कारण नसताना या भावात दहा ते पन्नास टक्क्यांपर्यंत कपात करतो शेतकऱ्यांना खर्चावर आधारित भाव मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येते असा आरोप हजारे यांनी केला जिल्ह्यातील सातशे सदुसष्ट ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सोमवारी उमेदवारी अर्जांचा पाऊस पडला काल एकाच दिवसात चौदा तालुक्यातून एक हजार चारशे पंचेचाळीस उमेदवारी अर्ज दाखल झाले त्यामुळे काल अखेर दाखल अर्जांची संख्या एक हजार सहाशे बारावर पोहोचली उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे दोन दिवस बाकी आहेत या काळात विक्रमी अर्ज दाखल होण्याचा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद आहेत हे सरकार पाच वर्षे टिकू शकत नाही असे भाकीत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा वर्तविले ते शिर्डी येथे बोलत होते उद्धव ठाकरे जर पुन्हा इंडियात आले तर त्यांना दोन वर्ष मुख्यमंत्री करण्यासाठी मध्यस्थी करून वरिष्ठांकडे पाठपुरावा करू असेही ते म्हणाले उद्धव ठाकरे जास्त दिवस महाविकास आघाडीसोबत राहिल्यास शिवसेनेला परवडणार नाही मी शिर्डीमध्ये पुन्हा येईल असे म्हणत त्यांनी भविष्यात शिर्डी लोकसभा मतदारसंघातून लढण्याचे संकेत दिले पाथर्डी तालुक्यात विशाखापट्टणम महामार्गावरील देवराईजवळ खाजगी ट्रॅव्हल बस व कारमध्ये भीषण अपघात झाला यात चार जण ठार झाले तीन जण जागेस तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला ते बीड परभणी जालना जिल्ह्यातील रहिवासी होते इंग्लंडवरून जिल्ह्यात परतलेल्या सर्व पंचवीस प्रवाशांचे करोना अहवाल निगेटिव्ह आल्याने जिल्हा प्रशासनाला दिलासा मिळाला सोमवारी एकशे एक्क्याऐंशी जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले सो करोनातून बरे झालेल्यांची संख्या सहासष्ट हजार पाचशे बासष्टवर वर पोहोचली सध्या एक हजार एक्कावन्न जणांवर उपचार सुरू आहेत स्वस्तात जमीन देण्याचे आमिष दाखवून लुटणाऱ्या टोळीतील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली जितेंद्र भारत उर्फ दूधकल्या भोसले व राहुल टकऱ्या भोसले असे अटक केलेल्यांची नावे आहेत अकोले तालुक्यातील राजूर येथे बस स्टँड परिसरात सोने चोरी करणाऱ्या श्रीरामपूर येथील गुन्हेगारांच्या सराईत टोळीस पोलिसांनी बेड्या ठोकल्या पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली आरोपींकडून नेकलेस हस्तगत करण्यात आला या होत्या ठळक घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत्रा दैनिक सारोमत किंवा देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट द्या नमस्कार